साहिल कितीही चांगला वागला तरी त्याच्या त्या पर्सनल गोष्टींबाबत मला चांगलं फिलिंग नाही आहे. अरे तो काहीही करतो, किती अनप्रेडिक्टेबल आहे तो, कधी चाकू दाखवून खिदळतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये फोनवर बोलतो. एकदा तर तुम्हाला माहिती नाहीये, चाकू दाखवून याच्या छातीवर चढला होता तो. पाहिलं या बॅगमध्ये काही डेंजरस गोष्टी असू शकतात, काय करणार होतो आपण काही असं डेंजरस निघालं तर. ही इकडे बाबाची कवर असणार आहे म्हणून पण निघाली का? नाही ना. आपण याच्यावर फोकस करू घ्या. पाप्या बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, खोल दो इस बैग को लेके प्रभु का नाम. बोलो साई बाबा की जय. काहीच नाही आहे भाई, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काही कपडे वगैरे आहेत भाई, खाली सगळं सामान वगैरे असेल तिचं, काहीच नाही. उगाच घाबरवतोस तू. नाही नाही, मी अजूनही सांगतोय यार, हे बघा साहिल शातीर माणूस आहे, तो असं खुल्याम काही ठेवणार नाही. हो आणि पटपट सुद्धा काही सापडत आहे का? नाही तू परत यायचा. हो भाई धीर धर. चल काढ काढ सगळं. काय असं नको भाई, असं नको, शांतपणे काढू, एक एक वस्तू काढू. त्याच्यात जी गंमत आहे ना भाई, आणि त्यातच आपल्याला काहीतरी गिफ्ट सापडेल ना. हो आणि सगळ्या प्लॅनची रक्त रांगोळी होईल. राख रांगोळी असं म्हणत, राखीला कलर असतो का? मग ती रांगोळी कशी होईल? लेडीज फर्स्ट. यासा सारखं काहीतरी लागतंय. विग, आय न्यू इट, आय न्यू इट, तो विग घालतो. नाही तर पॅच लावत असेल, असे कसे असतील नंतर त्याचे केस? काढ पुढचं. बाळ बघू बघू, सेम टू सेम लहानपणीची पप्पी वाटते. हे भाई काय हसता, हे भाई काय जोक काय सुचतो तुला? मला तर उलट आता वाटायला लागलं हे ब्लॅक मॅजिक वगैरे प्रकरण आहे. हो अरे किती घाणेरड आहे ते बाळ, बघा ना वितरूप आहे. ई ब्लॅक मॅजिक म्हणजे? अरे ते बाळ आहे साध, आमची मैत्रिणी होती ना आश्रमातली, तिच्याकडे पण होतं असं बाळ. काही पण आपलं मुक्ता, अजून काय सापडतंय का बघ. भाई ते ठीक आहे पण याचं काय बोलशील? एकतर ब्लॅक मॅजिक किंवा हा बालनाट्यात काम करायचा. नसतात का ती बालनाट्य झिंगपोंगच्या जंगलात चंपक आणि महाकवट्या राक्षस वगैरे, ते असं नस पाहिली नाहीत का तुम्ही? आईस्क्रीम फ्री मिळायचं तिकीट बरोबर. ते टीव्हीवर कार्टून. मुक्ता अजून बघ ना काही सापडतंय का. दगड. दगड, माय गॉड, माय गॉड, बाळ कवटी दगड स्टोन मॅन. तुम्हाला कळतंय का स्टोन मॅन रमण राघव बघितला नाहीत का तुम्ही? दगडाने ठेचून मारणारा सायको किलर. एवढ्याशा दगडाने मर्डर. बघ ना यांना ढेकून पण नाही मारला जाणार. अरे काय करतोय भाई? खारट आहे, समोरच्या समुद्रावरच आहे.
अरे मग हे बघून कळतं, चाटायची काय गरज आहे बाई? चाटलं नाही, जस्ट टेस्टिंग. खाणेरडा थांबा, आता पुढं काय बघते. रद्दी नीट वाच. काय सतत न्यूजपेपर वाचा न्यूजपेपर वाचा? वाचलास ना तू सकाळी? आणि माझ्या फोनवर सगळी न्यूज येते. ओके, आय एम सेव्हिंग पेपर, सेव्हिंग द वर्ल्ड. अरे मी काय बोलतोय, मी म्हणतोय नीट वाच, यात नक्की काहीतरी खळबळजनक बातमी असणार. अरे पेपर आहे तू, त्यात बातम्याच असणार. बातम्या नाही तर काय बडबड गीत असणार? अरे मी काय सांगतोय, मी म्हणतोय साहिल बद्दल काहीतरी खळबळजनक बातमी असणार. माहित असलं काही नाही, ही रद्दी आहे. मी सांगतो, जेव्हा पैसे संपतील ना त्याचे, तेव्हा तो रद्दी विकणार. मी तसंच करायचो ना. मी सांगतोय, एकदा चेक करा. माणूस आहे की शंका सूर गोरो. आता तू एक काम कर, हा हाताची घडी घाल. मी नाही घालणार. तोंडावर बोट. तोंडावर बोट वगैरे नाही ठेवणार मी. ठीक आहे, नको ठेवू. पण आता जर तोंडात ना एक शब्द जरी काढलास ना, तरी हे तू कळला? आता गप्पस ना, आता देईन एक हात काढीत. ठेवतो तोंडावर बोट. पुढचं काढू. काय असेल यात? यात ना जुनी किंवा विदेशी नाणी असतील. मी पण असंच करायचं, छंद होता माझा हा. कुठे गेलीस विदेशी? विदेशी जायची गरज नाही, ते समुद्रात नाही येतात. समुद्रात विदेशी माणसांच्या बोटी असतात ना, त्या अशा एकदम फुटतात कधी कधी, आणि सगळ्या दगड असतील मला वाटतं त्याच्यात. किंवा बुलेट्स. आपले प्रत्येकासाठी एक एक बुलेट. कप. नुगड ना. हा मुलगा आणि याचं सावनवरचं प्रेम कुठल्या कुठल्या सावा जमा केलं काय माहिती. यातली एक एक चावी, एक एक दार, एक एक पेटारा आपल्याला साहिलचं एक एक सिक्रेट सांगू शकतो. बाई भंकस नाही, पण मला वाटतंय हा माणूस एकदम सिक्रेट आहे. हा आपल्या आयुष्याबद्दल काहीच बोलत नाही. आणि जेव्हा बोलतो, म्हणजे आपण जेव्हा विषय काढतो, तेव्हा काहीतरी विषयच बदलतो किंवा काहीतरी गोविंदाचे डायलॉगच मारत बसतो. पण एक ना एक दिवस ना या सगळ्याचा उलगडा होणार. चला चला शोधायला लागा परत. खरंच बुलेट होत्या का काय त्याच्यात? थांबा आता मी बघतो. हा वा, बाई बंदूक आणि बाटल्या. ए एडपट, अत्तराच्या कुप्या आहेत त्या. वा पप्या विथ कुप्या. बघू क्या बात है, डायरेक्ट मुगले आजम. भाई टोटल मुगले आजम. भाई कसही असला ना माणूस, तरी शौकीन माणूस आहे. हे काय आहे? काही नाही, हे चंदन पावडर. चंदनाच्या पावडरचा वास घ्यायची वेगळी टेक्निक असते. हा मी सांगतो भाई, मी आता इथे डबी आणली. हा श्वास फुल सोड, फुल सोड श्वास आधी. हा आता जोरात श्वास घे. चंदन नाहीये, तपकीर आहे. तपकीर बॅग मध्ये तपकीर निघाली. थला
भाई काहीच उपयोग नाही याची बॅग काढून. हे काय गोष्टी घेऊन फिरतोय आता. हे काय डायरी हे वाचायची माझ्यात ताकद नाही आता. कवट्या नाचवल्या बरोबर हे वाचायला घाबरतोय. गुड वन गुड वन गुड वन. आपल्याला साहिलचं गिफ्ट मिळालं. रेडी? हा. प्रिय मनीषा 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 माझी मनी मऊ मनीषा मनीषा तुला गिळू की खाऊ. मनीषा मनीषा तू साखरेचा फुटाणा तू गुलाची पापडी तू लाडूचा बेदाना. ओ हो बघू बघू आम्हालाही बघू. मनीषा मनीषा तू जादूची छडी तू मोगरा तू चाफा तू गुलाबी गुलछडी. पुढचं मी केलंय तयार. मनीषा मनीषा तू सकाळची उन तुझ्या पुढे फिक पडेल 24 कॅरेट सोनं. वा मनीषा मनीषा तू बडबडणारी गाणी तू रात्री झोपवणारी रात्रीची कहाणी. मनीषा मनीषा माझी मनी मऊ मी रडलो चिडलो तरी रुसून नको जाऊ. साहिल तुला अजून पाठे. हो 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 वाव अजून पाठे. हो ना इयत्ता तिसरी माझी पहिली कविता माझं पहिलं लव्ह लेटर. पण हे तुम्हाला कसं काय बाई आपण कुणाची उधारी ठेवत नाही. हो आणि काल तू आम्हाला स्माईल दिलीस ना त्यामुळे आज आम्ही तुला देतोय. ती परत घेऊन ठेव. थँक्स थँक्स बिंग्स नको आता मुद्द्यावर ये. काय मुद्द्यावर आहे सगळं तर वाचलत की तुम्ही. छुपाते की हो बताओ बताओ. अरे हमें भी बताओ कोण आहे तुझं इयत्ता तिसरीतलं प्रेम. हा ये किस्से सभी को सुनाते नहीं है मगर दोस्तों से छुपाते नहीं है. रिस्पेक्ट परदेश 1997 चालेल. कळू दे जरा कळू दे पोरगी कोण होती कळू दे कळू दे. फोटो वगैरे कळू दे कळू दे. फोटो दाखवून अरे पोरगी काय याला काय झालं. अरे हा तिसरीतल्या प्रेमामुळे आत्ता वेडा झाला. सदमा लागला सदमा फुल मजनू बाई आता वाळवंटात फिरतोय कपडे पाडून. विषय बदलू नको चल 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 सांग सांग सांग. चल सांग ना यार कुठे होती शाळेत होती का. नाही नाही बिल्डिंग बिल्डिंग मध्ये असणार. घरात भाई डायरेक्ट घरी. हा माहित तिसरीत म्हणजे जरा जास्तच झालं म्हणजे झाला बालविवाह. मनीषा माझी आई
तिच्यासाठी लिहिलं होतं हे पत्र आणि कविता. सॉरी यार साहिल, साहिल सॉरी यार, यांची कल्पना होती ती. नाही मी सांगत होतो नकोच असलं काही. प्रत्येक साहित्याचा एक संदर्भ असतो, तो समजून घेतल्याशिवाय त्यावर असं भाष्य करणं योग्य आहे का? चांगलं. अरे काय, अरे पास ना आता. आम्ही तुला गिफ्ट दिले हे पुरे नाही आहे का? पण तुम्हाला गरज असं वाटलं की मी हे लव्ह लेटर लिहिलं होता तिसरीच. अरे काय वेडे आहेत का काय, तिसरीत कसं लव्ह लेटर लिहिणार आहे मी, ते पण गर्लफ्रेंडसाठी. तिथे तिसरीत असताना लेटरच्या स्पेलिंग मध्ये दोन टी असतात का तीन टी हे सुद्धा माहिती नव्हतं रे मला. मला अजूनही माहित नाही, तुझ्याकडे बघून असं वाटत नाही. पण ते झालं, पण तुझ्याविषयी नाही बोलत आहे मी, त्याच्याविषयी बोलतोय. तुझ्याकडे बघून तसंच वाटत, तुझ्याकडे बघून असं वाटत नाही की तुला लव्ह लेटर वगैरे या गोष्टी तिसरीत माहीत नसतील, असं वाटतं जन्मापासूनच माहीत असते. बाय बर्थ रोमिओ वाटतोस तू, बाय बर्थ. बाई तू तर नर्सला डोळा मारला असेल, मी नक्की सांगतो. हा तिने लस मारली असेल, याने डोळा. याला म्हणतात कानफाट्या नाव पडणं. काय अर्थ आहे यार? बघा मी मुलींना खुश ठेवू शकतो, त्यांना खुश करू शकतो, ही क्वालिटी आहे माझ्या. याचा अर्थ असं होत नाही की मी मुलींची शिकार वगैरे करतो. प्लीज ते डोक्यातनं काढून टाका तुम्ही. लक्षात ठेवा की लड़की एक बस की तरह होती है और ये दुनिया एक बस स्टॉप है. पीछे जाओ तो बस छूट जाती है, वही खड़े रहो तो सामने से दूसरी आ जाती है. दीवाना मस्ताना 1997. यक 2017. बस स्टॉप. बस तुमसे हे विचार स्टॉप करा. आता मी कुठल्याही मुली मागे बस समजून धावणार नाही. बाई आपण तर बसने फिरतच नाही, डायरेक्ट दुनियेला किक मारतो आणि बाईक वर फिरतो एकटा. बर तुमचं प्रवचन झालं असेल तर मग हॉटेल बंद करायचं. हा हो का नाही. आणि मुलांनो मला असं वाटत की आपण मुलींसारखंच लक्ष्मीच्या मागे सुद्धा धावू नये. लक्ष्मीच्या आपण मागे मागे धावलं की ती निसटून जाते. आपण जर तसेच थांबलो तिच्या मागे न धावता तर ती स्वतः आपल्या दारात येऊन थांबते. एक्सक्यूज मी, कोई है? अरे लक्ष्मी आली वाटत. मी काय म्हणतो लक्ष्मीला सांगा हॉटेल बंद झालंय, आत्ता नको उद्या ये. हो आणि हो हे सांगायचं सत्कार्य सुद्धा मुलींनीच करावं असं मला वाटतंय. वा आम्ही काय आता बाहेर येणार नाही, कारण की मला मुलींच्या मागे धावायची सवय नाही, मुली माझ्या मागे धावतात. वा गुड, मलाही, मी मुलींसाठी धावपळ करत नाही. वा भाई वा. चला 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 चला. आणि ते बंद करा रे, कोण आलंय आता यावेळी खरंच ना. हे हे हाय. वैसे आपने इस जगह को काफी अच्छा रिक्रिएट किया है. थैंक यू. मैंने डिजाइन किया है. और ये मेरे पार्टनर्स हैं मुकी और आनंदी. हाय हेलो. वहील ऐसे कामाला लावलं मुलींना. गुड, फुल रिस्पेक्ट. गुड, मुलींना कामालाच लावलं पाहिजे. मुलींच्या मागे पडणं आपल्या स्वभावात बसतच नाही. तुम्हाला खरंच असं वाटलं की मी गर्लफ्रेंडसाठी तिसरीच कवित.
तू सगळ्यांशी तसंच बोलतोस कसं कळणार आम्हाला? एवढ्या वेळ काय बोलतात लक्ष्मीशी? हा काय समृद्धी वगैरे मागतायत की काय?